अमरनाथ शिंदे गढ़चिरौली के एक दिवसीय दौरे पर है तथा आज सुबह 11 बजे नागपुर एयरपोर्ट पर वे पहुंचे। नागपुर एयरपोर्ट पर स्वागत के बाद वो हेलीकॉप्टर से गढ़चिरौली के लिए रवाना हुए। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनने के बाद दूसरी बार गढ़चिरौली जिले के दौरे पर है। इससे पूर्व उन्होंने पदभार ग्रहण करने के बाद उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ गढ़चिरौली जिले का दौरा कर बाढ़ की स्थिति का जायजा लिया। इससे पहले उन्होंने गढ़चिरौली जिले के संरक्षक मंत्री के रूप में भी जिम्मेदारी संभाली थी। MP कृपाल तुमा ने, मंडल आयुक्त विजय लक्ष्मी प्रसन्ना बिदरी, अपर आयुक्त माधवी खोड़े चावरे, पुलिस आयुक्त अमितेश कुमार, कलेक्टर डॉ. विपिन इटनकर, नागपुर सुधार प्रन्यास के अध्यक्ष मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त पुलिस आयुक्त अश्वती दोरजे तथा गढ़चिरौली क्षेत्र के पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल, ये सभी लोग इस वक्त एयरपोर्ट पर उपस्थित थे और उन्होंने एकनाथ शिंदे इनका स्वागत किया। मैं दर वर्षी जेव पालक मंत्री इकड़े होतो त्यावेळेस गढ़चिरौलीचा विकास हाच एक उद्देश आणि टार्गेट माझं होतं आणि त्याच वेळेस जे काय आपल्या बॉर्डर आपल्या राज्याच्या सीमांचं रक्षण करतात ते जवान जे आपले पोलीस जवान आहेत त्याचबरोबर C-60 आहे इतरही लोक आहेत ते आपला जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असतात प्रसंगी जीव धोक्यात घालून। त्यामुळे मी त्यांना दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत होतो पालकमंत्री असताना देखील। आता मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे मी जे काही सुरू केलं आहे ते मी कायम ठेवलेलं आहे आणि मला समाधान आनंद आहे की आपले हे जवान जे आहेत अति दुर्गम भागामध्ये अगदी नक्षलवाद्यांशी लढून त्यांच्यापासून आपल्या राज्याचं आपल्या देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्याही जीवनामध्ये ही काही दिवाळी जी आहे हे चांगले एक प्रकाश घेऊन यायला पाहिजे किंबहुना त्यांना देखील आपल्या या सण उत्सवांचा आनंद घेता आला पाहिजे हाच एक उद्देश माझ्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच मी आज त्यांच्यासोबत भामरागडला आउटपोस्टला जातो आहे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला त्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी जे काही भेटल्यानंतर एक वेगळं एक समाधान एक आनंद असतो त्यामुळे पोलिसांचं मनोबल देखील वाढतं त्यांना एक प्रेरणा मिळते आणि आपल्याला माहीत आहे की या गडचिरोलीमध्ये जो नक्षलवाद जो आहे हा कमी कमी होत चाललेला आहे। या गडचिरोलीचा विकास मूलभूत सोयीसुविधा त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम देण्याचं देखील प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे आणि त्या दृष्टीने अनेक योजना सुरू आहेत आणि त्यामध्ये नक्षलवाद संपवण्या मागे पोलिसांचं मोठं एक मोलाचं योगदान आहे आणि म्हणून पोलिसांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे त्यांना आणखी प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी शहरी नक्षलवाद बिलकुल शहरी नक्षलवादावर देखील सरकारचं लक्ष आहे आणि नक्कीच जसं हा नक्षलवाद याचा बिमोड करायचा आहे तसंच शहरी नक्षलवादावर देखील। दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो राजसाहेबांनी आम्हाला मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेला आहे ते एक कुठलीही राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती एक आपले सण उत्सव एवढी चर्चा होती हे भाष्य हास्यास्पद आहे कारण आज राज्यामध्ये एक थंपिंग मेजॉरिटी असलेलं एक स्पष्ट आणि भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झालेलं आहे आणि 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 72 मोठे निर्णय घेतलेले आहेत राज्याच्या हिताचे निर्णय घेतले त्यामुळे त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 397 म्हणजे सगळ्यात नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्ष आमचा बाळासाहेबांची शिवसेना 243 सरपंच इतर जे काही आहेत ते येऊन भेटतायत तो आकडा आणखी वाढेल असं जे काही मताधिक्य या सरपंच ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले त्यामुळे धडकी भरलेली आहे त्यामुळे विरोधी पक्ष बोलत विरोधी पक्ष टीका करतायत आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ। पूर्वीच्या पावसामुळे झालेलं नुकसान जे आहे त्याचे देखील पंचनामे युद्ध पातळीवर करायला सांगितलेले आहेत ते निकषात बसू अथवा न बसू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आहे त्यामुळे
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. विशेष पॅकेज असेल का त्यांच्याकडे? आता आम्ही पंचनामे करायला सांगितलेले आहेत. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीचं नुकसान आम्ही दिलं आहे. त्याचे हेक्टर वाढवलेले आहेत. इतरही जे निकषात बसत नव्हतं त्यालाही आम्ही निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार सगळ्यांचाच विचार केला जाईल. समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी आणि त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांचा. ब्युरो रिपोर्ट, केसरी उजाला न्यूज, नागपूर.